हास्ययोग समितीच्या वतीनं रावसाहेब थोरात सभागृहात हास्ययोग स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हास्य दरबार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया, लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन आणि माधुरी कटारिया, लाफ्टर योगा इंटरनॅशनल महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष डॉक्टर जयन मुळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर मदन आणि माधुरी कटारिया यांचा सत्कार अध्यक्ष राजेंद्र भंडारी आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसंत पेखळे यांनी केला. यावेळी प्रमुख अतिथी अशोक कटारिया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर मदन आणि माधुरी कटारिया यांनी हास्ययोगावर मार्गदर्शन केलं. तर अशोका मेडिकवर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शेखर चिरमाडे यांनी हृदय आणि मेंदू विकार टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं. आणि चिल्ड्रन इंजुरी म्हणजे लहान मुलांचं जे इंजुरीज असतात त्या, तर मी बरीचशी लहान मुलं ट्रीट केलेली आहे. हास्ययोग समिती जिल्हा प्रमुख समन्वयक आदिती वाघमारे यांनी मनोगतात समितीच्या कार्याचा आढावा घेतला. तर ॲडव्होकेट वसंत पेखळे आणि महासचिव अश्विनी धोपावकर यांनी सूत्रसंचलन केलं. हे सभी कमिटी मेंबर्स अध्यक्ष राजेंद्र भंडारी जी जिनको देख के मुझे और दादा बोले पेखले जी और गुले पाटिल जी और नासिक के सभी नन्हे मुन्ने बच्चे नासिक में आके बहुत अच्छा लग रहा है. इतना आनंद हो रहा है कि मैं आपको बता नहीं सकता. सब लोग पूछे कि आप बेंगलोर क्यों गए थे. बेंगलोर इसलिए गया था कि अभी लाफ्टर मूवमेंट इतनी बढ़ गई, 110 से भी ज्यादा देशों में फैल गई. अभी सब जितनी भी बड़ी बड़ी मूवमेंट है उनका एक हेडक्वार्टर्स है. जैसे ब्रह्म कुमारीज का अबू धाबी में, अमाउंट आबू में है. हमारे लाफ्टर योगा इंटरनेशनल के संस्थापक फाउंडर डॉक्टर मदन जी कटारिया और को फाउंडर तो माधुरी जी कटारिया. आजचा हा दुग्ध सरकारा योग जो आहे तो अशासाठी की आपलं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25वा साल है ये. 1995 में सर ने कटारिया सर और माधुरी जी ने जो लाफ्टर मूवमेंट चालू की थी उसका ये 25वा साल है. और यहाँ हास्य दरबार नाम है अपने प्रोग्राम का. तो ये दरबारी सब पधार रहे हैं हमारे यहाँ, इससे खुशी की और क्या बात हो सकती है. तर मला सांगायला खूप आनंद होतोय की आपण ह्या वर्षी या 25व्या वर्षानिमित्त एक असं आवाहन केलं होतं किंवा आपण सगळ्यांनी ठरवलं होतं की हे 25वं वर्ष आपल्या स्थापनेचं, तर ह्या 25व्या वर्षी आपण 25 हास्य क्लब नाशिकमध्ये सुरू करायचे आहेत हा आपण संकल्प केला होता. आणि मला सरांना आणि आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांना सांगायला अतिशय आनंद होतो की 25 हास्य क्लब आम्ही बिफोर टाइमच सुरू करून टाकलेले. याप्रसंगी कोषाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, रत्नाकर लोघे, सविता एरंडे, आदिती आघारकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हास्ययोग प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यक्रमास खूप मोठ्या प्रमाणात हास्ययोगी उपस्थित होते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ताणतणावामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे जगभरातील लोकांना मनोविकार, कॅन्सर, डायबिटीस, हृदयविकार, मेंदूविकार अशा अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी साधी सोपी आणि योग प्राणायामावर आधारित हास्ययोग ही व्यायाम पद्धती सर्वोत्कृष्ट ठरली आहे. हास्य क्लबमध्ये आल्यानंतर आपल्या हातानं आपलं आरोग्य आपण उत्तम कसे ठेवू शकतो याचे अनेक उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतील असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.